सरकार किंवा निमशासकीय संस्थेने एखाद्या ठेकेदाराला अपात्र ठरवल्यास किंवा ब्लॅकलिस्ट केल्यास त्याला काम देऊ नये असा पुणे महापालिकेचा नियम आहे. पण L&T या बड्या कंपनीला नॅशनल हायवे अथॉरिटीनं ब्लॅकलिस्ट केलंय. तरीही समान पाणी पुरवठा योजनेच्या शेकडो कोटींच्या कामासाठी L&T लाच पात्र ठरवण्यात आलंय. समान पाणी पुरवठा योजना पुण्यात चांगलीच वादात अडकली आहे. 3000 कोटींच्या या टेंडर प्रक्रियेवर गंभीर आरोप झालेत. आता या वादाचं कारण आहे L&T कंपनी. कंपनीनं समान पाणी पुरवठा योजनेचं टेंडर भरलंय, मात्र याआधीच L&T ला नॅशनल हायवे ऑथॉरिटीनं ब्लॅकलिस्ट केलंय. त्यामुळे अशा ब्लॅकलिस्ट कंपनीला मनपानं पात्र कसं ठरवलं असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केलाय. एखाद्या कोणत्याही संस्थेमध्ये जर तुम्ही अपात्र ठरले असाल, ब्लॅकलिस्ट ठरले असाल, तर तुम्हाला निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेता येत नाही. असं असताना सुद्धा औरंगाबादमध्ये एक कंपनी, बिहारमधली एक कंपनी, हे सगळे 5 कंपनी, सगळ्यात मोठी L&T कंपनी सारखी कंपनी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानी 2019 पर्यंत त्यांना अपात्र ठरवलेले, अशांना तुम्ही निविदा भरण्यास परवानगी दिली? तुम्ही म्हणजे तुमचा हेतू तिथं स्पष्ट होतो. ब्लॅकलिस्ट कंपनीला मनपाच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होता येत नाही, मात्र इथे तर L&T पात्र ठरलीय. किमान 7000 कोटींचं टेंडर हे कंपनीच्या पदरात पडेल अशी शक्यता असल्याचा आरोप होतोय. प्रशासन या विषयावर बोलायला तयार नाही, मात्र सत्ताधारी भाजप नेत्यांनी ही महत्वाकांक्षी योजना पूर्ण व्हायला हवी अशी भूमिका घेतलीय. चांगल्या योजना जर या पुणेकरांच्या दृष्टिकोनातनं पुढच्या काळातनं चांगल्या म्हणून हिताच्या म्हणून जर येत असतील, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी असतील त्या बाजूला होऊन किंवा त्रुटी असतील त्या दूर करून की याच्यामध्ये एक चांगली योजना पुणेकरांसाठी आली असेल तर त्याच्यामध्ये कुठंतरी आपणही याच्यात आपल्या सूचना कराव्या, आपलं म्हणणं मांडावं आणि त्याचा समावेश करून ही योजना चांगल्या असतील त्या पूर्ण करण्याकडे निश्चितपणे आपला कल असावा, आपली भूमिका असावी. पहिल्यापासूनच ही योजना वादात अडकली आहे. आता नव्यानं वाद निर्माण झालाय. यातले सगळे आक्षेप हे आयुक्त कुणाल कुमार यांच्यावर आहेत, मात्र त्यावर ते बोलायला तयार नाहीत, त्यामुळे संशयाला पुष्टीच मिळतीय. नितीन पाटणकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.